यशस्वी मणिराम रमणेकर सार्वजनिक ग्रंथालय आणि वाचनालय झेंडा सामाजिक संस्था आणि सकाळ ग्रुपच्या माध्यमातून 11व्या वर्षामध्ये हा कामोठ्याचा आगरी कराडी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे आणि या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये असणारे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदय सामंत साहेब, या जिल्ह्याचे माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, मंचावर ज्यांचा ज्यांचा सन्मान झाला असे सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी सहकारी सर्व उपस्थित या ठिकाणी आजी माझी म्हणजे सगळेच आजी आता माझी झाले सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व मंचावर उपस्थित असणारे राजकीय सामाजिक क्षेत्रातले कार्यकर्ते समोर उपस्थित असणारे आपण सर्व या कामोठे आणि परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रातील आपण सर्व सहकारी मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे कामोठावासीय भगिनी आणि बंधूंना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटामध्ये माननीय पालकमंत्री उदय सामंत साहेब यांचं मनापासून स्वागत करूया आणि आपण कामोठ्यामध्ये उभे आहोत, कामोठ्यामध्ये कार्यक्रम करतोय तर कामोठावासियांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचं आणि महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून सामंत साहेब आपला आम्हाला आभार व्यक्त करायचा आहे. आपण जिथं अभिवादन केलं ते दिवंगत लोकनेते दिवा पाटील साहेब यांचं नाव या नव्या मुंबईच्या विमानतळाला देण्याचा ठराव महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीनं आपण केला आणि खऱ्या अर्थानं आम्हा सर्व कामोठावासियांना विशेषत्वानं म्हणजे सामंतसाहेब आपण ज्या कामोठ्यात आलाय या कामोठ्याची ही सगळी वस्ती ही सिडकोच्या 12.5% विकसित भूखंडांवरती झालेली वस्ती आहे. फार कमी असे सिडकोचे टेंडर प्लॉट याच्यामध्ये झालेत. सगळीच्या सगळी जवळपास वस्ती ही 12.5% विकसित भूखंडावर आहे. या विकसित भूखंडाचे मालक हे जर आज सर्वसामान्य शेतकऱ्याचे लखपती करोडपती झाले असतील तर त्याची पुण्याई ही दिभा पाटील साहेबांची आहे. दिभा पाटील साहेबांच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालेलं आहे आणि म्हणून आज कामोठ्यामधल्या घराघरामध्ये आपण गेलात अनेक घरांच्या मध्ये दिभा पाटील साहेबांचा फोटो हा आपल्याला देवाऱ्यामध्ये पाहायला मिळेल. वेगवेगळ्या रिक्षा गाड्या त्याच्यावर पाठीमाग आई वडिलांची पुण्याई नाही दिभा पाटील साहेबांची पुण्याई हे आपल्याला लिहिलं वाचायला मिळेल कारण खऱ्या अर्थानं त्यांनी आपल्या कर्तृत्वातून या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य या नव्या मुंबईतल्या क्षेत्रातल्या लोकांना जसा न्याय दिला आणि हे 12.5% त्यांनी जे तत्व प्रस्थापित केलं ते आता महाराष्ट्रात गेलंय. आपण उद्योगमंत्री आहात कधीतरी सिडको नाही तत्व स्वीकारलं मग MIDC नं 15% विकसित भूखंड देण्याचं तत्व आणलं पण खऱ्या अर्थानं या नव्या मुंबईमध्ये जर या सगळ्या परिसरामध्ये दिभा पाटील साहेबांचं योगदान जर आपण मानायचं झालं हे कामोठे सुरुवातीचं एक गाव 95 गावांपैकी एक गाव या 95 गावांचं स्थलांतर हे कुठेतरी सोलापूर जिल्ह्यात किंवा अन्य जिल्ह्यात झालं असतं आणि मग इथला हा जो तरुण आहे हा कुठेतरी वेडबिगार म्हणून मुंबईमध्ये अन्य सगळ्या ठिकाणी कुठेतरी हॉटेलामध्ये कप्पश्या विसळताना पाहायला मिळाला असता त्याला मान जगायला जर कोणी शिकवलं तर दिभा पाटील साहेबांनी शिकवलं आणि म्हणून इथली जनता ही जन्म ऋणी आहे आणि त्यांचा सन्मान हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केलाय. आज आम्हाला खऱ्या अर्थानं सामंतसाहेब आपला अभिमान वाटतो की नव्यानं सरकार स्थापन करून अगदी 2020 सामना असल्याप्रमाणे रोज वेगवेगळ्या धडाडीचे निर्णय आपण घेताय आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना भूमिपुत्रांना न्याय देण्याच्यासाठी हे सरकार काम करतंय ही भूमी आम्हा सर्वांना या ठिकाणी याचा अभिमान वाटतो. आज जय पावणेकर सरकार आमचा सहकारी आहे, ॲडव्होकेट आहे, त्याच्याबरोबर झेंडा सामाजिक संस्थेचे आणि अन्य सर्व आमचे जे सहकारी आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत. विमान किंवा इथं नव्यानं निर्माण होणारं JNPT ची पोर्ट आहेत वेगवेगळी, यामुळे उद्योगधंदा या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. कामोठे मूळचं या परिसरामधलं जनता आहेच पण आज मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातला जिल्हा सांगा त्या प्रत्येक जिल्ह्यातला नागरिक इथे येऊन बसलेला आहे.
इथे अनेक आमचे पश्चिम महाराष्ट्रातले तरुण या जेएनपीटी पोर्ट आणि परिसरामध्ये क्लिअरिंग फॉरवर्डिंग एजंट म्हणून, कस्टम क्षेत्रात म्हणून, जो म्हणून व्यवसाय आहे त्या सगळ्या व्यवसायामध्ये त्यांनी कमांड मिळवलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रापासून सगळ्या क्षेत्रातल्या पतसंस्था या तुम्हाला कामोठ्यामध्ये पाहायला मिळतील. या कामोठ्या क्षेत्रातला सर्वसामान्य महाराष्ट्रातला घराघरातला माणूस हा कामोठ्यामध्ये येऊन बसलाय. इथला असलेल्या रेल्वे स्टेशनच्यामुळे असलेली मुंबईची कनेक्टिव्हिटी या सगळ्यामुळे एका अर्थानं तुमच्या पुढे हा सगळा महाराष्ट्र आणि देशाचंही प्रतिनिधित्व या ठिकाणी आहे. या प्रत्येकाची केंद्र सरकारच्याकडून, मोदी सरकारकडून, आपल्या शिंदेसाहेब, फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालच्या आपल्या सरकारच्याकडून अपेक्षा आहे. आणि आम्हाला खात्री आहे की ज्या उमेदीनं तुम्ही हे काम करताय, उद्योगाच्या बाबतीमध्ये, अन्य वेगवेगळ्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र रोज वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेतोय. पाहता या सर्व तरुणांच्या अपेक्षांची पूर्ती ही आपल्या माध्यमातून होत आहे याची खात्री या निमित्तानं व्यक्त करावीशी वाटते. पनवेल आणि सगळ्या परिसराची साहेब नव्यानं महापालिका झालेली आहे. महापालिका होऊन भले 6 वर्ष झाली असतील, पण महाराष्ट्रातली सगळ्यात तरुण महापालिका आहे. आणि त्यामुळे सिडकोकडून मिळणाऱ्या सुविधा, महापालिकेकडे होणारं हस्तांतर, याच्यामध्ये वेगवेगळ्या अनेक गोष्टींची आज नागरिक अपेक्षा आहे, सुविधांची अपेक्षा आहे. त्या पूर्ततेच्या दृष्टिकोनातून आपल्या सोबतीनं आम्ही काम करतोय. आणि त्यामुळे या सगळ्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या माध्यमातून सातत्यानं विकासाचा हा रथ पुढे चालत राहावा अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त करतो. जय तुम्हाला, तुमच्या सर्व सहकाऱ्यांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.